नमस्कार, मी परमेश्वर मेहत्रे आणि तुम्ही पाहताय मराठी मंडळी. हे आपलं मराठी माणसांचं मराठी चॅनल. तुमच्या आमदाराची, तुमच्या खासदाराची, तुमच्या आवडत्या नेत्याची किंवा पुढाऱ्याची एकूण संपत्ती, लाईफस्टाईल, त्यांचा मोबाईल नंबर, त्यांचं घर किती किमतीचं आहे, त्यांचा व्यवसाय काय आहे आणि त्यांच्या उत्पन्नाचा सोर्स काय आहे, ते कोणती कार वापरतात, हे सगळं तुम्हाला माहिती आहे का नाही? आपण या व्हिडिओमधून हे सगळं माहिती करून घेणार आहोत. तर मग चला सुरुवात करूया. परळी या विधानसभा मतदारसंघातून 2019 धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणूक लढवली आणि त्या 2019 विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी निवडणूक आयोगाकडे जे प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं त्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी जी जी माहिती दिली आहे ती माहिती तुमच्यासमोर या व्हिडिओमध्ये मांडण्याचा मी प्रयत्न करतो आहे. धनंजय पंडितराव मुंडे यांचा विधानसभा मतदारसंघ आहे परळी. बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ते आमदार आहेत. परळी वैजनाथ, डिस्ट्रिक्ट बीड, 43-15-30 असा त्यांनी त्यांचा पत्ता दिला होता. त्यांनी ईमेल आय डी दिला होता dpmunde@gmail.com आणि त्यांनी त्यांचा संपर्क नंबर अर्थात कॉन्टॅक्ट नंबर दिला होता 98-50-77-77-77 असा त्यांचा मोबाईल नंबर त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये दिला होता. एज्युकेशनल डिटेल्स बघूया की किती शिक्षण झालेलं आहे धनंजय मुंडे यांचं. ग्रॅज्युएट प्रोफेशनल्स आहेत सिम्बॉसिस कॉलेज पुणे युनिव्हर्सिटी येथून आणि त्यांचं स्वतःचं प्रोफेशन, त्यांचा स्वतःचा व्यवसाय, त्यांनी शेती दाखवलेला आहे आणि बिझनेस दाखवलेला आहे आणि असेंब्ली मेंबर ते आहेत असं सुद्धा त्यांनी त्यांच्या विज्ञापत्रामध्ये सांगितलेलं आहे. आता बघूया की टोटल इन्कम त्यांनी जी ITR दाखवली होती ती कशा पद्धतीनं दाखवली होती. 2014-15 त्यांनी त्यांचं उत्पन्न 56 लाख दाखवलं होतं वार्षिक उत्पन्न. 2015-16 त्यांचं उत्पन्न कमी झालं 34 लाख आणि 2016-17 ते आणखी कमी झालं 32 लाख. 2017-18 त्यांचं उत्पन्न जवळपास 2-3 पट वाढलं 93 लाख त्यांनी त्यांचं उत्पन्न दाखवलं होतं आणि 2018-19 ते 48 लाख होतं. क्रिमिनल केसेस जवळपास 9-10 क्रिमिनल केसेस आहेत धनंजय मुंडे यांच्यावरती. आता बघूया डिटेल्स ऑफ मुव्हेबल असेट्स म्हणजे जी चलसंपत्ती आहे धनंजय मुंडे यांच्याकडं ती त्यांनी कशा पद्धतीनं निवडणूक आयोगाला सांगितली होती. कॅश होती जेव्हा त्यांनी 2019 निवडणूक लढवली तेव्हा त्यांच्याकडं 7 लाखाची कॅश होती. डिपॉझिट इन बँक्स म्हणजे 47 लाख एवढी डिपॉझिट त्यांच्याकडं होती. बॉन्ड्स अँड शेअर इन कंपनीज म्हणजे इतर बँकेमध्ये त्यांचे शेअर्स किंवा इतर काही बॉन्ड्स होते त्यांच्याकडं 3+ करोड आणि इन्शुरन्स पॉलिसीज होत्या 48 लाख+. आता बघूया धनंजय मुंडे यांच्याकडं गाड्या कोणत्या कोणत्या आहेत किंवा कोणत्या टू व्हीलर धनंजय मुंडे यांच्याकडे आहेत. टू व्हीलरचे शौकीन आहेत धनंजय मुंडे, त्यामुळे त्यांच्याकडं 2 रॉयल एनफील्डच्या टू व्हीलर्स आहेत. टोयोटो इनोव्हाची 1 कार आहे आणि 1 कार त्यांच्याकडं फोर्डची आहे. 2 ट्रकसुद्धा आहेत धनंजय मुंडेकडं असं त्यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये सांगितलेलं आहे. ज्वेलरीसुद्धा आहे धनंजय मुंडे यांच्याकडं जवळपास 30 लाख+. आता बघूया डिटेल्स ऑफ इमुव्हेबल असेट्स म्हणजे अचल संपत्ती धनंजय मुंडे यांच्या नावावर किती आहे जी त्यांनी 2019 प्रतिज्ञापत्रामध्ये सादर केली होती. ॲग्रिकल्चरल लँड म्हणजे शेतीयोग्य जमीन आहे धनंजय मुंडे यांच्याकडं 1+ करोड. नॉन ॲग्रिकल्चरल लँड आहे धनंजय मुंडे यांच्याकडं जवळपास 2+ करोड. रेसिडेन्शियल बिल्डिंग, राहण्यायोग्य घर किंवा त्यांच्या बंगल्याची, राहत्या घराची किंमत, बीड आणि पुणे अशा 2 ठिकाणी त्यांचं राहण्यायोग्य घर आहे, रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे, 13+ करोड त्याची एकूण किंमत जाते. आणि अशा प्रकारे या सगळ्यांची बेरीज जर केली तर धनंजय मुंडे यांच्या नावावर टोटल असेट्स 23+ करोडची जाते आणि लायबिलिटीज म्हणजे देय किंवा ऋण जे आहे ते धनंजय मुंडे यांच्यावर 2 करोडचं आहे. तर अशी होती धनंजय मुंडे यांनी 2019 निवडणूक आयोगाकडे सादर केलेली माहिती. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली? पुढील व्हिडिओमध्ये तुम्ही कोणत्या नेत्याबद्दल जाणून घेऊ इच्छिता ते अवश्य कमेंट करा, तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. लवकरच घेऊन पुढचा व्हिडिओ, तोपर्यंत रजा द्या. जय महाराष्ट्र.